ब्रेकनंतर आपलं स्वागत. अहमदनगरमधील जामखेड तालुक्यांमध्ये कमी पटसंख्येमुळे 3 शाळा या बंद करण्यात आल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये समायोजित केले असले तरी त्यांच्या सुरक्षतेकडे मात्र शिक्षण विभागाचं साफ दुर्लक्ष आहे. तालुक्यातील शाळेची पटसंख्या 10 पेक्षा कमी झाल्यानं ढवळे वस्ती, वाळुंजकर वस्ती, मुसलमानवाडी या 3 शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. मुसलमानवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना धोकादायक नदी ओलांडून 3 किलोमीटर अंतरावरील खामगाव येथील शाळेत जावं लागतंय. विद्यार्थ्यांचे हे हाल पाहून पालक संतप्त आहेत. हमारी स्कूल भी बंद गिर रही गई है, तो हमारी स्कूल चाहिए, हमको पुल भी चाहिए, रास्ता भी नहीं है. हमको हमारे पापा कौन भी छोड़ने आते हैं. और पानी अच्छा और पानी जो हम फिर हाथ को हाथ पकड़ के जाते हैं सबके. बहुत डर रास्ता है, बहुत बहुत सिर के ऊपर रहता है सब. अभी हमारी वो स्कूल भी बंद गिर गई है. कौन सी वाली? वो हमारे गाँव की, मुसलमान माड़ी की. तो इसलिए आपको इधर आना पड़ता है? हाँ, हम फिर हमको ये 5 किलोमीटर रास्ता चलते चलते जाना होता है. फिर हम 5 बजे स्कूल छुट्टी तो हम 7 कुछ घर पे पहुँचते, बहुत देर होती. आमच्या गावात 1 ते 4 पर्यंत उर्दू शाळा आहे आणि तीही आता पटसंख्या कमी असल्यामुळे बंद करण्यात आली आहे. आमची अशी मागणी होती की आमच्या शाळेत मराठी शाळा सुरू करावी. मराठी शाळेसाठी आमच्या मुलांना 3 किलोमीटर खामगाव येथील शाळेत जावे लागते. तेथे जाताना मध्ये ओढा नदी असल्यामुळे मुलांना पाठवण्यास खूप भीती वाटते. त्यासाठी आमच्या गावात मराठी शाळा सुरू करावी अशी आमची मागणी आहे. 1 ते 4 उर्दू शाळा होती, पण मुलांना 1 ते 4 उर्दू व नंतर 5 ते 10 मराठी शिक्षण, मग मुलांची खूप ताळमेळ होतो. त्याच्यामुळे मुलांना काही समजत नाही उर्दू शिकावं की मराठी शिकावं. त्याच्यासाठी आम्हाला आमच्या गावात मराठी शाळा हवी आहे अशी आमची मागणी आहे. त्याच्यासाठी इथं मराठी शाळा सुरू करावी अशी. मुलं शाळेत जाताना येताना त्यांच्या घरी येऊपर्यंत त्यांच्याकडेच लक्ष लागते, कारण की रस्त्यात जंगल आहे, जंगलात हिंस्र प्राणी असतात, नदी आहे, नाला आहे. नदीला 4 महिने खूप पाणी असतं. आम्ही 4 महिने मुलांना शाळेत पण पाठवत नाही. त्याच्यासाठी त्याच्या नदीचे नदीचे पाणी कमी होईपर्यंत मुलांना घरीच बसवावे लागते. मुलांचे 4 महिने खूप नुकसान होते. त्याच्यामुळे आमच्या गावात शाळा सुरू करावी. एक तर रोड तर नाहीच नाही, पण सरकार साहेब ते लक्ष पण देत नाही या गावाला. रोड नाही, पाणी नाही. आज 15 वर्ष झाले पाण्याची टाकी बांधून ठेवलेली. पाणी बसून बी आमच्या गावाला एक हांडाभर पाणीसुद्धा नाही आहे तिथं. परत ती शाळा इकडून तिकडून चालू केली ती. आम्ही ते उर्दू होती तर मराठी गेली. आमचे 10 विषय गेलंच असं, आम्हाला काही आलं नाही. इथून 4th पर्यंत गेलो पडद्याला जावं लागतं. उर्दू शिकावं लागते 4th पर्यंत आणि 5वीला पडद्याला जावं लागतंय. पडद्याला गेलं की माघारी यावं लागतं रिटर्न 10वीपर्यंत. रट वगैरे चालतं आहे तिथं. परत आमची आयुष्य तर गेलंच गेलं, पण मुलांचं पण असंच चाललं आहे. नदीला पाणी असल्यावर बी नदी 4-4 महिने नदीचं पाणी उतरत नाही. नदीचं पाणी नाही उतरलं की पोरांची शाळा बुडती. इथून तिथून चालू केली ती आम्ही, पण ती पण बंद पडली. आता मग आमची शाळा तरी चालू करावा, अगर ह्या पुलाला मागणी तरी द्यावा. पूल तरी व्हायला पाहिजे, अगर वड्याला पण रस्ता पूल व्हायला पाहिजे.